नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इरोडियो सायन्स या यूट्यूब चॅनल मध्ये मी संभाजी रुबे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आपल्या शाळेमध्ये आपले जे शिक्षक आपल्याला स्वाध्याय देतात त्या स्वाध्यायाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। शिक्षकांनी दिलेला स्वाध्याय कसा करावा, स्वाध्याय लिहिण्यामध्ये होणाऱ्या चुक्या कशा टाळाव्यात, या संबंधी आज आपण महत्त्वाच्या ट्रिक्स शिकून घेणार आहोत। चला तर मग आपण स्वाध्याय म्हणजे काय ते जाणून घेऊ। स्वाध्याय कशाला म्हणायचं? स्वाध्याय म्हणजे तुमच्या आकलन संकलन, त्यालाच आपण स्मरणशक्ती म्हणतो, आणि प्रकटीकरण, त्याला आपण सादरीकरण म्हणतो। या क्षमतांचं मूल्यमापन म्हणजे स्वाध्याय। पुस्तकांचे वाचन, स्वयं अध्ययन, संदर्भ ग्रंथांचे वाचन आणि समजून घेऊन तुम्ही उत्तर किती अचूक स्वरूपात मांडता हे पाहण्याची पद्धती म्हणजे स्वाध्याय। विद्यार्थी मित्र हो, स्वाध्याय लिहिताना आपल्या कोणत्या कोणत्या क्षमतांचं मापन होणार, कोणत्या कोणत्या क्षमता ओळखल्या जाणार आहेत या समजून घ्या। म्हणजे आपल्याला किती ज्ञान प्राप्ती झालेली आहे, आपल्याला किती ज्ञान प्राप्ती झालेली आहे, किती आपल्याला समजलेलं आहे हा मुद्दा इथं पहा। आकलन झालेलं आहे आपल्याला, किती आकलन झाले, किती समजले, शिक्षकांनी शिकवलेले किती समजलेलं आहे, विविध पुस्तकांतून आपण किती माहिती घेतलेली आहे, या ज्ञानाचं मूल्यमापन होणार आहे। संकलन म्हणजे स्मरण शक्ती, मिळवलेलं जे ज्ञान आहे ते आपल्या किती आठवणीत राहिलेलं आहे, आपल्या स्मरण शक्तीमध्ये किती गेलेलं आहे। यानंतर मिळवलेलं जे ज्ञान आहे, स्मरणशक्तीत राहिलेलं जे ज्ञान आहे, याच प्रकटीकरण आपल्याला किती करता येतं, म्हणजे त्याच सादरीकरण किती करता येतं, आपल्याला हे मिळवलेलं ज्ञान किती मांडता येतं, व्यवहारामध्ये या मिळवलेल्या ज्ञानाचा किती उपयोग करता येतो, या सर्व गोष्टींचं मूल्यमापन हे स्वाध्यायामध्ये होत असत। म्हणून या स्वाध्यायाचं महत्व खूप आहे विद्यार्थी मित्र। त्यामुळं पुस्तकांचं वाचन किंवा आपण स्वयं अध्ययन म्हणजे आपण स्वतः केलेलं वाचन किंवा स्वतः मिळवलेलं ज्ञान, त्यासाठी विविध संदर्भ ग्रंथांचा घेतलेला आपण संदर्भ किंवा विविध माध्यमातून घेतलेलं ज्ञान, या सगळ्यांचं मापन हे स्वाध्यायाद्वारे होत असतं। म्हणून स्वाध्यायाला विशेष महत्व आहे। लक्षात ओके विद्यार्थी मित्र, हे स्वाध्याय देण्याचा उद्देश काय आहे, काय महत्व आहे या स्वाध्यायाचं? आपण जेवढ्या जास्त ज्ञानेंद्रियांचा आकलनासाठी वापर करू तेवढ्या जास्त प्रमाणात मानवी मेंदू ज्ञानाचे कायमस्वरूपी संकलन करतो। मेंदू ज्ञान अनुभवातील अस्पष्टता, अपूर्णता व अनावश्यक तपशील विस्मृतीत टाकून देतो। मात्र जितक्या अधिक आकलन क्षमतांचा वापर आपण करू तितके स्मरणही अधिक, हा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे। म्हणून आपण श्रवण, वाचन, लेखन, मनन, चिंतन, अध्ययन, आकलन, संकलन, संयोजन आणि निवेदन या साऱ्या क्षमतांचा पुरेपूर आणि नियोजनबद्ध वापर केला पाहिजे। विद्यार्थी मित्र, आपली जी आकलन क्षमता आहे, या आकलन क्षमतेनुसार आपला जो मेंदू आहे, हा मेंदू मिळवलेलं ज्ञान हे संकलन करत असतो, आपण त्याला म्हणतो मेमरी मध्ये टाकत असतो। विद्यार्थी मित्र, आपल्या मेंदू मध्ये दोन प्रकारच्या स्मरण शक्ती आहेत असं म्हणूया आपण। म्हणजे काय, एक तात्पुरत्या स्वरूपाची स्मरण शक्ती आणि कायमस्वरूपीची स्मरण शक्ती आपण त्याला म्हणू। तात्पुरती स्मरण शक्ती जी आहे तिला आपण टेम्पररी मेमरी म्हणतो आपण, आणि कायमस्वरूपीची जी आहे ती परमनंट मेमरी आहे। इथं एक वाक्य खूप महत्वाचं आहे, पहा या ठिकाणी लक्ष द्या। मेंदू
ज्ञान अनुभवातील अस्पष्टता आणि अपूर्णता व अनावश्यक तपशील विस्मृतीत टाकून देतो. म्हणजे अशा प्रकारचा जर का आपण ज्ञान अस्पष्ट घेतलं असेल, अपूर्ण घेतलं असेल आणि ते ज्ञान जर का मेंदूला अनावश्यक वाटलं तर मात्र मेंदू काय करतो, हे सर्व ज्ञान विस्मृतीत टाकून देतो, म्हणजे विसरून जातो. मात्र जर आपण या आकलन क्षमतांचा वापर केला तर मात्र हे जे मिळवलेले ज्ञान आहे ते कायम स्वरूपीच्या स्मृतीत जात, म्हणजे परमनंट मेमरी मध्ये जात. म्हणून विद्यार्थी मित्र हो, आपण या दिलेल्या सर्व क्षमतांचा वापर ज्ञान मिळवण्यासाठी केला पाहिजे आणि आपण मिळवलेलं ज्ञान स्मरण शक्तीमध्ये ठेवण्यासाठी या सर्व क्षमतांचा वापर आपण केला पाहिजे. म्हणून स्वाध्यायाचं महत्व हे विशेष आहे. त्यानंतर हा स्वाध्याय जो आहे, हा स्वाध्याय लिहिण्याचे काय फायदे आहे, बरे थोडेस आपल्याला असं वाटत कशाला हा स्वाध्याय लिहायचा. शिक्षक आपल्याला स्वाध्याय देतात आणि आपण त्याकडं दुर्लक्ष करतो किंवा तेवढ्या तत्परतेने आपण तो स्वाध्याय जो आहे तर करत नाही. कशाला करायचा हा स्वाध्याय, काय फायदा होतो या स्वाध्यायानं, तर हे जे होणारे फायदे आहेत ते आपण पाहू. विद्यार्थी मित्र, स्वाध्याय लेखनाने विद्यार्थी प्रगल्भ होतो. यानंतर स्वाध्याय लिहिला तर आपल्या लिखाणाचा वेग वाढतो, लिखाणाचा वेग वाढतो. वारंवार आपण लिखाण केल्यामुळं आपल्या लिखाणाचा वेग वाढतो. पुढचा फायदा म्हणजे विचार करण्याची प्रवृत्ती वाढते, आपल्या मेंदूला विचार करण्यासाठी चालना मिळते. म्हणून आपला मेंदू विचार करण्यास प्रवृत्त होतो. पुढचा फायदा, परीक्षेच्या दृष्टीनं उत्तर लेखनाची तयारीही होते. आपल्याला माहिती आहे आपण जे मिळवलेले ज्ञान आहे ते परीक्षेमध्ये आपल्याला प्रकट करायचं असतं, मांडायचं असतं आणि अशा वेळेस उत्तर लेखनाची तयारी, उत्तर कसं लिहावं याची तयारी आपण या स्वाध्यायानं करत असतो. त्यानंतर पुढचा फायदा म्हणजे विषयाची गोडी निर्माण होते. ज्या विषयाचा स्वाध्याय आपण आकर्षकपणे लिहितो त्या विषयाची गोडी आपल्याला निर्माण होते, तो विषय जो आहे तो आपल्याला आवडायला लागतो. पुढचा फायदा आपण पाहू तर स्वाध्याय लिहिल्यामुळे तुमच्या स्मरण शक्तीला चालना मिळते. तुम्ही जे ज्ञान मिळवलेलं आहे, तुम्ही जे साठवून ठेवलेलं आहे ते आपल्याला कितपत आठवतंय हे आपल्याला माहीत होतं आणि म्हणून आपल्या स्मरण शक्तीला त्यामुळं चालना मिळते. पुढचा फायदा, स्वाध्याय लिहिताना विद्यार्थी अधिक एकाग्र होतो. म्हणजे हा जो स्वाध्याय आपण लिहितो त्यावेळेस आपलं मन त्या स्वाध्यायामध्ये गुंतून जातं आणि विद्यार्थी मित्र हो, एकाग्रपणे केलेला स्वाध्याय हा अधिक चांगल्या प्रकारचा हा होत असतो. म्हणून स्वाध्याय लिहिताना आपण एकाग्र झालं पाहिजे. पुढचा फायदा, स्वाध्यायामुळं अभ्यासाची पुनरावृत्ती होते, विस्मृती कमी होते. वर्गामध्ये अध्ययन करत असताना मिळवलेलं ज्ञान, पुस्तकामध्ये वाचलेलं ज्ञान किंवा बाहेरच्या विविध मार्गांनी मिळवलेलं ज्ञान, हे सर्व मिळवलेल्या ज्ञानाची पुनरावृत्ती या स्वाध्यायाने होत असते. त्यामुळं आपल्याला न आठवण्याचं प्रमाण किंवा विस्मृतीत जाण्याचं प्रमाण हे खूप कमी होतं. पुढचा फायदा, परीक्षेत उत्तर लिहिण्यात अधिक नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, अचूकता आणि काटेकोरपणा येतो. वारंवार आपण लिखाण करत असल्यामुळं आपल्याला नीटनेटकेपणा जो आहे तो आपल्यामध्ये येतो. व्यवस्थित अक्षर आपण त्यामुळं काढतो, व्यवस्थित अक्षराची आपल्याला सवय लागते. व्यवस्थितपणा त्यामध्ये येतो, खाडाखोड त्या ठिकाणी होत नाही, त्यामुळं अचूकता येते आणि काटेकोरपणा जो आहे तो तंतोतंत येतो. पुढचा फायद्याकडे जाऊ आपण. आपल्या लिखाणातील मांडणीतील चुका, त्रुटींची माहिती होते. म्हणजे आपण लिहिताना कुठं चुकतो, एखादं अक्षर लिहिताना आपल्याकडून त्याची उंची कमी जास्त होते का, दोन अक्षरांच्या मध्ये किती अंतर सोडलं जातं आणि त्यामुळं ते आपलं अक्षर चांगलं दिसतं का, याच्याविषयी आपल्याला माहिती होते. आणि पुढील स्वाध्याय लिहिताना त्या दूर करता येतात. म्हणजे ज्या ज्या चुका आत्ता आपल्या होत आहेत
या चुका पुढच्या स्वाध्यायामध्ये या आपल्याला टाळता येतात. थोडक्यात आपल्याला आपले स्वयंमूल्यांकन करता येते, म्हणजे आपल्या चुका स्वतःच्या होणाऱ्या चुका आपल्याला स्वतः ओळखता येतात. त्यामुळं आपलं स्वतःच मूल्यमापन आपण कुठं चुकतो हे आपल्याला स्वतःला समजते. यानंतर विद्यार्थी मित्र, असं स्वाध्याय करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. त्यातली पहिली गोष्ट आहे, संबंधित विषयाशी मन एकरूप करा. ज्या विषयाचा स्वाध्याय तुम्ही लिहिताय या विषयाशी मन एकरूप करा. स्वाध्याय लिहिताना त्याच विषयाचा आपण विचार करा. स्वाध्याय लिहिताना दुसरी महत्वाची गोष्ट, वर्गात अध्ययन करताना केलेल्या नोंदी टिपणांचा स्वाध्याय लिहिताना उपयोग करा. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही वर्गामध्ये शिक्षकांकडून माहिती घेत असताना काही महत्वाच्या नोट्स तुम्ही लिहित असता, वहीमध्ये काही नोंद करून ठेवत असता, काही टिपण घेत असता, आणि या टिपणांची नोंद किंवा या टिपणांचा उपयोग तुम्ही स्वाध्याय लिहिताना केला पाहिजे. तिसरा महत्वाचा पॉइंट आहे, विचारलेल्या प्रश्नांचा आवाका रोग समजून घेण्यासाठी त्यावर चिंतन करा. विद्यार्थी मित्र हो, स्वाध्याय लिहिताना आपण काही गोष्टी पाहा. कोणता प्रश्न आपल्याला लिहायचा आहे, तो प्रश्न काय विचारलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर किती असलं पाहिजे, प्रश्न विचारण्याचा रोग काय आहे, मोजक्या स्वरूपामध्ये असणारी जी उत्तर आहे ही आपल्याला मांडता आली पाहिजे. आणि मोजक्या स्वरूपामध्ये उत्तर मांडता येणं विद्यार्थी मित्र हो, हे तर आपलं खरं कौशल्य असत. आपण जे मांडतो विज्ञानाच्या किंवा गणिताच्या प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका लिहिताना विद्यार्थी मित्र हो, याला खूप महत्व आहे. आपल्याला जे परफेक्ट मांडायचंय ते आपल्याला मुद्दे सुद मांडता आलं पाहिजे. म्हणून या उत्तराचा आवाका काय आहे, हा आवाका ओळखून मुद्देसूद उत्तर लिहिण्याची सवय ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, पुस्तक सोडून इतर ठिकाणाहून अधिक माहिती मिळवून उत्तराचे योग्य प्रकारे लिखाण करा. कधी कधी पुस्तकांच्या व्यतिरिक्त आपल्याला बरीचशी माहिती इतर ठिकाणाहून प्राप्त होत असते, मग ते इंटरनेट असेल किंवा अन्य पुस्तकांच्या मधून असेल किंवा संदर्भ ग्रंथांच्या मधून मिळालेली माहिती असेल, या माहितीचा उपयोग तुमचा स्वाध्याय लिहिताना करा. जर विद्यार्थी मित्र हो, स्वाध्याय लिहिताना तुम्हाला जर का घरी काही अडचण आली तर तुमचे जे पालक आहेत त्या पालकांची मदत तुम्ही स्वाध्याय लिहिताना घेऊ शकता. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वाध्याय लिहिताना इतर विचार प्रयत्नपूर्वक बाजूला सार. स्वाध्याय लिहिताना आपलं लक्ष जे आहे ते स्वाध्यायावरच असलं पाहिजे. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे आपलं या आपल्या स्वाध्यायावर आपण केलं पाहिजे. इतर विचार जे आहे ते जर का आपल्या मेंदूमध्ये चालू असतील तर तो जो स्वाध्याय आहे तो व्यवस्थित होणार नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा, स्वाध्याय लिहिताना अक्षरांची प्रमाणबद्धता योग्य ठिकाणी परिच्छेद पाडणे, तसेच शेवटपर्यंत अक्षराचा दर्जा टिकवणे याची प्रयत्नपूर्वक सवय करा. स्वाध्याय लिहिताना अक्षर प्रमाणबद्धता, अक्षर प्रमाणबद्धता म्हणजे काय, अक्षराची जी उंची आहे सगळ्या अक्षरांची उंची समान राखण्याचा प्रयत्न करा. सारख्याच उंचीचं अक्षर असलं पाहिजे, दोन अक्षरांच्या मध्ये सारखंच अंतर असलं पाहिजे. योग्य ठिकाणी परिच्छेद आपल्याला करता आला पाहिजे, म्हणजे पॅरेग्राफ आपल्याला करता आला पाहिजे. शेवटपर्यंत अक्षर हे चांगलंच काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत आपला स्वाध्याय संपत नाही, आपलं उत्तर संपत नाही, तोपर्यंत चांगलंच अक्षर आलं पाहिजे याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा महत्वाचा, स्वाध्याय लिहिताना लेखन साहित्य, उदाहरणार्थ पेन, पेन्सिल, स्केल, कागद इत्यादी हाताशी ठेवा. जे काही साहित्य तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये वही, पेन, पेन्सिल, स्केल किंवा कंपास पेटी जी आहे ती सगळी जवळ ठेवा, हाताशी ठेवा म्हणजे जवळ ठेवा, जे जे तुम्हाला लागणार आहे ते. नाहीतर काय होतं पहा,
पेन पूर्ण शाई न भरलेला असेल किंवा पेन्सिल व्यवस्थित टोक केलेली नसेल तर काय होतं, मध्येच शाई संपल्यावर शाई भरणे, आकृती काढण्यासाठी वेळ आली की पेन्सिलला टोक करत बसणे, मध्ये चित्र कामे करणे हे स्वाध्याय लेखनात होणारे दोष आहेत, ते प्रयत्नपूर्वक टाळावे. म्हणजे काय करायचं विद्यार्थी मित्र, स्वाध्याय लिहिण्याच्या अगोदर आपल्या पेनामध्ये व्यवस्थित शाई आहे का, भरपूर शाई आहे का, पेन्सिलला टोक आहे का, कंपास जे आपण आकृती काढण्यासाठी वापरणार आहोत ते कंपास व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टीची तयारी आपण स्वाध्याय लिहिताना अगोदरच करून ठेवायची. म्हणजे विद्यार्थी मित्र, स्वाध्याय लिहिण्याचा जो आनंद आहे तो आपल्याला मिळतो. त्यामुळे या गोष्टी आपण काटेकोरपणे पाळल्या पाहिजे. पुढचे काही महत्वाचे मुद्दे असे आहेत, स्वाध्याय शक्यतो एका बैठकीतच लिहा. चार ओळी लिहून पाणी पिणे, पुन्हा जेवून घेणे, अर्धवट प्रश्न सोडून थोडी कामे करणे या गोष्टी टाळा. स्वाध्याय पूर्ण झाल्याशिवाय उठूच नाही. पहा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण एकदा का स्वाध्याय लिहायला बसलो ना, तर एकदा स्वाध्याय लिहायला बसल्यानंतर उठायचंच नाही. काही काही मुलं तसं करतात, पहा, एक चार ओळी लिहितात लगेच पाणी प्यायला उठतात, थोडा वेळ लिहून झाला की जेवण करायला उठतात, थोडं काही झालं की दुसरी काही कामं करायला घेतात. तर अशा प्रकारे इतर कामं जी आहेत ती इतर कामं स्वाध्याय लिहायला घेतल्यानंतर करू नका. कारण विद्यार्थी मित्र, स्वाध्याय लिहिताना आपलं संपूर्ण लक्ष जे आहे ते आपल्या स्वाध्यायावर असलं पाहिजे. म्हणजे आपण जो अभ्यास करतो, जे ज्ञानाचं दृढीकरण करतो, ते दृढीकरण करताना आपलं लक्ष जे आहे ते पूर्ण आपल्या लिखाणावर असलं पाहिजे. इतर कामांच्या मध्ये आपलं लक्ष जायला नको. पुढचा महत्वाचा मुद्दा, स्वाध्याय लेखन आपल्या पद्धतीने करावं. इतरांचे स्वाध्याय जसेच्या तसे लिहू नये, त्यामुळे आपलाच तोटा होतो. अंतिम परीक्षेत आपणास प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देता येणार नाही. विद्यार्थी मित्र, खूप महत्वाचा मुद्दा आहे. बरीचशी आपले मुलं जी आहेत ना, ती काय करतात, स्वाध्याय लिहायला सांगितलं शिक्षकांनी तर दुसऱ्या मुलाची वही घेतात, दुसऱ्या मुलाचा स्वाध्याय घेतात आणि तो स्वाध्याय तो लिहून काढतात. विद्यार्थी मित्र, काय होतं माहितीये का, आपला मित्र जर का चुकला असेल, आपल्या मित्राचं अक्षर त्या ठिकाणी चांगलं नसेल, आपल्या मित्रांनी ज्या ज्या काही चुका केलेल्या आहेत त्याच चुका जर का आपण केल्या, तर तशाच प्रकारे चुका आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा होतात. आणि म्हणून शेवटच्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे उत्तरे आपल्याला मांडता येत नाही, चांगल्या प्रकारे उत्तर आपल्याला लिहिता येत नाही. त्यामुळं कृपा करून विद्यार्थी मित्र हो, कधीही स्वाध्याय लिहिण्यासाठी आपल्या मित्राची वही किंवा मैत्रिणीची वही घेऊ नका, दुसऱ्याची वही घेऊन कधीच स्वाध्याय करू नका, स्वतः स्वाध्याय करा. म्हणून आपल्याला आपल्या स्वाध्यायामध्ये होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या आपल्या लक्षात येतात. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही लिहिलेला स्वाध्याय परीक्षकांना तपासताना वाचता येईल याचे भान ठेवून आपले हस्ताक्षर किमान सुवाच्य आणि वळणदार काढण्याचा प्रयत्न करा. यामुळे परीक्षकांचे तुमच्या बद्दलचे मत अनुकूल होते. खूप छान मुद्दा आहे विद्यार्थी मित्र. तुम्ही जो स्वाध्याय लिहिताना तुमचे जे शिक्षक आहेत, तपासणारे जे परीक्षक शिक्षक आहेत, ते काय करणार आहेत, तुमचा स्वाध्याय तपासणार. मग ह्या स्वाध्याय तपासताना तुमचं हस्ताक्षर, तुमचं अक्षर सुवाच्य ठेवा, वळणदार काढण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाचं अक्षर सुरुवातीपासून वळणदार असेल का, नाही. पण आज जे अक्षर मी काढले त्याच्यापेक्षा उद्या मी चांगलं अक्षर काढण्याचा प्रयत्न करेल. एखादं अक्षराचं वळण आपल्याला व्यवस्थित येत नसेल तर वारंवार त्या अक्षराचा सराव करा आणि एकदा काढलेल्या अक्षरापेक्षा पुन्हा वळणदार काढण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमचं जे मत आहे तुमच्या शिक्षकांच्या इकडे चांगल्या प्रकारे तयार होईल. कारण विद्यार्थी मित्र, परीक्षेमध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्ही पेपर लिहिता, उत्तरपत्रिका लिहिता आणि पेपर लिहिल्यानंतर तुम्ही स्वतः समोर आहात का, जे परीक्षक आहे त्यांच्या समोर तुम्ही स्वतः नाहीये. आणि मग तिथं कोण असतं, तर तुमचं अक्षर समोर असतं.
विद्यार्थी मित्र तुम्हाला हे सांगायला मला आनंद वाटेल की तुमच्या अक्षरावरून बऱ्याचशा गोष्टी या परीक्षकाला समजत असतात. म्हणजे तुमचं अक्षर कसं आहे त्यावरून तुम्ही आळशी आहात का, तुम्ही अभ्यासू आहात का, तुम्ही ज्ञानी आहात का, तुमच्यावर कोणत्या प्रकारचे संस्कार आहेत, या अनेक गोष्टींचं ज्ञान हे परीक्षकाला होत असत. म्हणून विद्यार्थी मित्र हो, चांगल्या प्रकारचं हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न करा आणि टापटीपणा स्वच्छ अक्षर हे आपलं नेहमी असलं पाहिजे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे स्वाध्यायातील आकृत्या पेन्सिलने सुब व नाम निर्देशित काढल्या पाहिजे. आकृती ज्या वेळेस काढायची आपल्याला तर पेन्सिलनं काढली पाहिजे, त्या आकृत्यांना नाव व्यवस्थित दिली पाहिजे. ज्या भागाला तुम्हाला नाव द्यायचंय त्या अक्षराकडून त्या भागाकडे बाणाचं टोक हे आलं पाहिजे. आकृत्या जेवढ्या चांगल्या चांगल्या काढता येतील चांगल्यात चांगली आकृती काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढचा महत्वाचा मुद्दा अक्षरांची उंची वळण एकसारखं नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करा. उत्तर लिहून संपल्यावर सरळ रेषा ओढा व नंतर दुसरा प्रश्न लिहा किंवा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहा. एक प्रश्न लिहून झाला की एक ओळ सोडून द्या आणि त्या सोडलेल्या ओळीला पेन्सिलच्या साह्यानं रेषा ओढा आणि त्यानंतरच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायला घ्या. त्यानंतर स्वाध्याय लिहिल्यानंतर तो स्वतःच वाचून पहा. एखादा मुद्दा विसरला का ते पहा, मात्र यावेळी कोणत्याही खुणा करू नका. विद्यार्थी मित्र हाही मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपला संपूर्ण स्वाध्याय आपण पूर्ण केला तर हा स्वाध्याय आपण स्वतः वाचून पाहायला पाहिजे की मी लिहिलेला स्वाध्याय बरोबर आहे का. एखादा मुद्दा तर त्यामध्ये विसरला तर नाही ना, आणि मी लिहिताना कुठे एखाद्या अक्षरावर वेलांटी उकार राहिलेलं तर नाहीये ना, एखादा शब्द माझा चुकलेला तर नाहीये ना, या सगळ्या गोष्टींची खातरजमा आपण केली पाहिजे. म्हणजेच आपण आपला केलेला स्वाध्याय आपण एकदा वाचून काढला पाहिजे. पण एक मात्र करायचंय, वाचताना पेन्सिलनं वगैरे त्यावरती काही खुणा वगैरे करायच्या नाही, है की नाही. स्वाध्याय लिहिणं किती सोपं आहे. अरे एवढे सगळे फायदे या स्वाध्यायाचे असतील तर करणार ना स्वाध्याय चांगला. तर विद्यार्थी मित्र हो, अशाच प्रकारे उपक्रम कसा करावा, प्रकल्प कसा करावा, याविषयी सुद्धा पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये निश्चित लिहा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.